देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी, आतंकवाद मुळापासून नष्ट होण्यासाठी आणि इतर देशांमध्ये भारताचा सन्मान कायम राखणे आवश्यक आहे. आपल्यातील मतभेद देशासमोर छोटे आहेत, त्यामुळे याचा विचार न करता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ द्यावी, असं आवाहन जनस्वराज्यचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. महायुतीतील भाजप आणि 15 घटक पक्षांचा मेळावा रविवारी सांगलीतील खरे क्लब येथे पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री विनय कोरे बोलत होते. मेळाव्याला खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, आरपीआयचे जगन्नाथ ठोकळे, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे आदी घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. विनय कोरे म्हणाले, 2014 नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना पंतप्रधान केले. त्यानंतर गेल्या 10 वर्षात सामान्य माणूस देशाशी जोडला गेला. भारत माझा देश, मी भारताचा नागरिक ही भावना जनतेमध्ये निर्माण झाली. जगातील प्रत्येक देशात भारतीय अभिमानाने ताटमानेने जगत आहे. परराष्ट्र धोरणाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले. यापुढे जगात ताकदीनं पुढे येणारी अर्थव्यवस्था, तसेच 2030 भारत जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा तो प्रवास, देशवासियांच्या आर्थिक, सामाजिक आणि आत्मविश्वासाने भरलेल्या या माणसांच्या उन्नतीतून तो साधायचा आहे. त्यासाठी आपल्याला मोदींना निवडून आणायचे आहे. घटक पक्षाला काही मिळाले नाही तरी आपले प्रश्न देशासमोर छोटे आहेत. त्याचा विचार न करता भारताच्या सन्मानासाठी ही लढाई लढायची आहे. यासाठी महाराष्ट्राने 48 खासदार दिले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भारत कुठपर्यंत जाऊन पोहोचला, G20 सारखी परिषद भारतात घेतली जाते, त्याचं यजमानपद भारताला दिलं जातं आणि त्यात 21व्या देशाचा समावेश केला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीनं आग्रह करणारी व्यवस्था भारताच्या पंतप्रधान जगातल्या प्रमुख 21 देशांना मान्य करायला लावतो. ही परराष्ट्र नीती ह्या लसीच्या राजकारणातून निर्माण झाली का? हे यश खरं तर तुमचं माझं जीवन सुसह्य करत असताना, एक आधार घेऊन जगण्याची व्यवस्था अस्तित्वात आणत असताना या नीतीनं तुम्हाला मला दिलं का? हा विचार आज आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. गोपीचंद पडळकरांनी ज्या मालदीवचा उल्लेख केला, खरं तर तुम्हाला गोपीचंदची मी सांगेन, हा सगळा मालदीव आज जो जगला तो भारताच्या लसीवर जगला. पहिली लस मालदीवला दिली गेली आणि हे मालदीवच्या लोकांना पटलं नाही आणि म्हणून तिथलं सरकार आज उलटलं गेलं. आणि ही व्यवस्था जी आज भारतीय देश म्हणून, भारतीय म्हणून जी आपण अनुभवतोय, ही अजून भक्कम करायची असेल, अजून भारताला आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रामध्ये जे काम आपण चालू केले, आज 10व्या नंबरवरून 9व्या नंबरवरून 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, हा जो सन्मान आपण आज त्या ठिकाणी मिळवू शकलोय, 2030 तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत जाण्याचा जो प्रवास तुमच्या माझ्या ह्या सगळ्या भारत देशवासियांच्या आर्थिक, सामाजिक आणि आत्मविश्वासानं भरलेल्या नव्या माणसांच्या उन्नतीतून जो आपल्याला साधायचा आहे, त्यासाठी आपल्याला मोदींना त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे. मी या व्यासपीठावर जाहीरपणा सांगेन, आम्हाला घटक पक्षाला कुणाला काही मिळालं असेल, मिळालं नसेल, सदाभाऊंनी नाराजी व्यक्त केली असेल, पण ह्या सगळ्यापेक्षा मोठं आज भारतासाठी ही लढाई लढायची आहे, भारत देशाच्या सन्मानासाठी ही लढायची आहे. तुमचे आमचे प्रश्न देशासमोर फार छोटे आहेत आणि म्हणून याचा कोणीही विचार न करता, खरं तर ह्या वेळेला काही तर विचाराची 400 आपण काम होतो, महाराष्ट्रात 45 काम होतो. एकदा आम्हाला निशिकांची सांगाय, 3 कुठल्या तुमच्या अडचणीच्या तुम्हाला वाटतात? या काळामध्ये ह्या विचारानं जर काम करणारं जर राज्य असेल, देश असेल, तर महाराष्ट्रासारख्या भूमीनं 48 खासदार खरं तर आपल्या महायुतीचे त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे आणि सातत्यानं ह्या विचाराला शक्ती देणारं, ज्याच्या नावात राष्ट्र आहे, हे महाराष्ट्र हे काम करून दाखवेल, हा विचार करून येला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.